आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यावर देखील दुष्काळाचं सावट आहे सिन्नर तालुक्यातील एक्केचाळीस गावात अद्याप पेरणीही झाली नाही तर जिल्ह्यातील इतर भागात पिकं करपण्यास सुरुवात झाली आहे तर चव्वेचाळीस महसुली मंडळ अशी आहेत ज्या भागात गेल्या एकवीस दिवसांपासून एक, एक थेंबही पावसाचा बरसलेला नाहीये त्यामुळे नजीकच्या भविष्यात शेती पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ छप्पन्न टक्के पाऊस झाला असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा केवळ सत्याहत्तर टक्के आहे त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झालाय याचा आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी ऐन पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे जे दुष्काळाचे दशावतार आपल्याला मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये बघायला मिळतात तेच दशावतार आता बघायला मिळतात की काय अशी परिस्थिती आहे कारण मागच्या बाजूला आपण बघितलं संपूर्ण शेत हे शेतकऱ्याने नांगरून ठेवलेलं होतं पावसाची प्रतीक्षा होती पाऊस झाला नाही आणि अद्यापही हे शेत आहे तसंच रिकामा आहेत दोन महिने झाले तुम्ही लागवड केलेली होती काय परिस्थिती आहे दोन महिने झाले तुम्हाला सांगतो आम्ही बाजरीची लागवड केली कमीत कमी कुटुंबासाठी ते अन्नाचा ते उदरनिर्वाहासाठी तुम्हाला सांगतो होईल बाजरी पेरून दिली आज पाऊस होईल उद्या पाऊस होईल तुम्हाला सांगतो दोन महिने लवटून गेले पाण्या पाण्याचं तुम्हाला सांगतो एक नॉर्मल पाणी नाही थोडंसं येतं ते अंगालाही ये लागत नाही पिके करपून गेली तुम्हाला सांगतो पण आजूबाजूला आपण बघतो प्लॉट सगळे रिकामे आहेत तुम्ही का बाजरीची लागवड केली होती पाऊस नसताना बाजरी कमीत कमी तुम्हाला सांगते आमच्याकडे मका सोयाबीन होतात परंतु आता पाऊसच नाही मग ते थोडंसं धाडस केलं बा कमीत कमी जर थोडं ब कमी पाणी लागतं त्याला तर त्याच्यावर कमीत कमी तुम्हाला सांगतो उदरनिर्वाह किंवा कुटुंबासाठी अन्नाची पूर्तता व्हायली आम्ही डेअरिंग केली डेअरिंग केल्यानंतर तुम्हाला सांगत ते पावसच झाला नाही हाय ते बी पिकं तुम्हाला सांगतो करपून गेले खर्च तुम्हाला सांगतो एक हेक्टर क्षेत्र हे कमीत कमी तीस चाळीस हजार रुपये तुम्हाला खर सांगतो खर्च आला त्याला नागर टोटी विटर मशागत बी बियाणं असं था। आणि तीस चाळीस हजारामध्ये तुम्हाला उत्पन्न किती अपेक्षित होतं कमीत कमी तुम्हाला सांगतो एकरी दहा बारा पोते जरी धरले तर तुम्हाला सांगतो पंचवीस तीस पोते पंचवीस पोते तरी बाजरी व्हायला पाहिजे होती कमीत कमी चाळीस पन्नास हजार रुपयाचं उत्पन्न अपेक्षित होतं आता उत्पन्न तर नाहीच परंतु तुम्हाला सांगतो आता ही मशागत केली लाग लागवड बी बियाणं टाकली ऍडजस्टमेंट केली तुम्हाला सांगतो इकून तिकून आता ते सुद्धा तोट्यात आली गंमत अस कोणाचं मक्याचं पीक असेल कोणाचं सोयाबीनचं असेल कोणाचं कांद्याचं असेल मात्र व्यथा सर्वांच्या सारख्याच आहे कॅमेरामॅन मयुर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा सिन्नर नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट